शिक्षण केवळ ज्ञानच नाही तर आत्मविश्वास सुद्धा देत. एक खूप वर्ष मनात जपलेली गोष्ट आज तुम्हाला सांगावीशी वाटते. मला एक शाळा सुरू करायची माझ्या जन्मगावी शिवर्गी. अण्णा, मी शाळा चालू ठेवी. मी शैलजा, मी इथे शाळा चालवायला आली. काय तुझ्यामुळे आता शाळेची घंटा परत वाजायला लागेल? पोरांच्या उन्हाळ का संपतीस? कसा शांतपणे काय? फक्त 11 मुलं 20 पोरं जमा करा, नाहीतर शाळा बंद कर. काय, आपण 20 मुलं कशी मिळवायची ग? शाळा गेली उडत. हा शाळेत गेलाय तर मला मदत कोण करणार? अंजुम शाळेत येणार नाही. काय बोलू होणार पोरांचं शिकून? आवडं चालवता आलं म्हणजे झालंय. या पुढे सुखदेव त्याच्या मामाकडेच राहील. चालू द्या तुमचा हा आकड्यांचा खेळ, करा तुम्ही शाळा बंद.